MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे आणि MIT ATD विद्यापीठ पुणेतर्फे भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांच्या 156व्या जयंतीचं औचित्य साधून स्वामीजींच्या सन 1897च्या वचनावर आधारित ज्ञानजागर हा आगळा वेगळा कार्यक्रम पार पडणार आहे. भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली असं भाकित केलं होतं की 21व्या शतकात माझी भारतमाता जगात ज्ञानाचं दालन म्हणून उदयास येईल आणि विश्वगुरू म्हणून तिची जगासमोर ओळख निर्माण होईल. त्यांच्या या वचनावर आधारित MIT विश्वशांती विद्यापीठातर्फे 21व्या शतकात भारत विश्वगुरू होणार या विषयावर 3 दिवसीय ज्ञान जागराचं आयोजन करण्यात आलं आहे. पण विश्वगुरू नुसतं स्वतः म्हणून चालणार नाही, तुम्हाला तुमचं मेरिट सिद्ध करावं लागेल. यू टू प्रूव्ह युअर मेरिट दॅट यू हॅव द कपॅसिटी अँड अंडरस्टँडिंग टू बी द टीचर ऑफ द युनिव्हर्स, ज्याला विश्वगुरू असं म्हणतात. आणि या भूमिकेतून खरं या विषयाकडे पाहिलं जावं. आणि किंबहुना मला असा विश्वास आहे, नंतर मी इंजिनिअरिंग कॉलेजला आल्यानंतर योगावाणी माझ्या जीवनामध्ये मी गणिताचं पुस्तक घ्यायला गेलो होतो दुपारा, आणि गणिताचं पुस्तक नाही म्हणून त्या माणसाने मला विवेकानंदाची पुस्तकं दिली.